12 डिसेंबर जवळ येत आहे. एका आपल्या अत्यंत आवडत्या व्यक्तीच्या वाढदिवसाला जयंती म्हणावी लागते हे दुःख आपण सगळ्यांनी पचवलेलं आहे की गोपीनाथ गडावर 12 डिसेंबर म्हणजे मुंडेसाहेबांची जयंती साजरी न करता आपण गोपीनाथ गड गावोगावी नेला पाहिजे. ज्यांनी मुंडेसाहेबांनी त्याविषयी ऐकलं तर आहे पण मुंडेसाहेबांना प्रत्यक्षात पाहिलं नाही त्यांना मुंडेसाहेब काय आहे हे कळेल. नमस्कार, मी पंकजा गोपीनाथ मुंडे आज आपल्याशी हितगुज करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे. माझा विषय तुम्हाला कळलाच असेल, 12 डिसेंबर जवळ येत आहे. एका आपल्या अत्यंत आवडत्या व्यक्तीच्या वाढदिवसाला जयंती म्हणावी लागते हे दुःख आपण सगळ्यांनी पचवलेलं आहे. मुंडेसाहेबांचं असणं जेवढं आपल्यासाठी महत्वाचं होतं तेवढंच त्यांचं नसणं आपल्यासाठी अत्यंत दुःखाचं होतं. ते दुःख पचवून एकजूट होऊन आपण गेले 10 वर्ष झाली त्यांची आठवण ठेवून काम करत आहोत. गोपीनाथगड निर्माण मी जेव्हा केला त्या गोपीनाथगडांची मेहनती ही गावोगावी जाणार आहे, प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना ती स्पर्शणार आहे याचा मला पूर्ण विश्वास होता. आणि आपण पाहत आहात कोणत्याही पक्षाची असो कोणत्याही विचारांची असो नेते गोपीनाथगडावर जरूर जातात, मुंडेसाहेबांना नतमस्तक जरूर होतात. गोपीनाथगड निर्माण केला तेव्हापासून आपण गोपीनाथगडावर 3 जून आणि 12 डिसेंबर फार मोठ्या उत्साहामध्ये सर्वजण एकत्र येतो. मनामध्ये वेदना घेऊन येतो पण सर्वजण एकत्र जरूर येतो. एक जनसागर तिथे मुंडेसाहेबांच्या दर्शनासाठी लोटतो आणि विविध समाजाच्या उपयोगाचे आपण तिथे कार्यक्रम घेतो. महाआरोग्य शिबिर तिथे घेतलंय, अपंगांना साहित्य वितरित करण्याचा कार्यक्रम घेतलाय, अनेक वेगवेगळे समाज उपयोगी कार्यक्रम त्या निमित्ताने झालेले आहेत. मागच्या वर्षीपासून मी असा निर्णय घेतला की गोपीनाथ गडावर 12 डिसेंबर म्हणजे मुंडेसाहेबांची जयंती साजरी न करता आपण गोपीनाथ गड गावोगावी नेला पाहिजे, मुंडेसाहेबांची जयंती गावोगावी साजरी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून तरुण पिढीला, ज्यांनी मुंडेसाहेबांनी त्याविषयी ऐकलं तर आहे पण मुंडेसाहेबांना प्रत्यक्षात पाहिलं नाही त्यांना मुंडेसाहेब काय आहे हे कळेल. त्याच्यातून ते ऊर्जा घेतील, प्रेरणा घेतील आणि एक आशेचा किरण त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. ऊर्जा, आशा आणि प्रेरणा हेच गोपीनाथ गडाचा खरा पाया आहे. आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करेन, दर्शनाला जे येणार आहे ते येतीलच, परंतु आपण गोपीनाथ गड गावोगावी न्यावा. 12 डिसेंबर रोजी आपण मुंडेसाहेबांची जयंती आपण जिथे आहात, ज्या गावात आहात, ज्या शहरात आहात, ज्या वॉर्डात आहात, ज्या अगदी छोट्याशा वाडी वस्ती तांड्यावर आहात तिथे आपण साजरी करावी. आणि मुंडेसाहेबांचे विचार जिवंत ठेवण्याचा जो आपण प्रण घेतलेला आहे, जी आपली एकजूट आहे ती एकजूट कायम करण्यासाठी योगदान द्यावं. मी आपल्याला हा कार्यक्रम कसा असावा याच्याविषयीचा काय अंदाज माझा आहे आणि आपला सारखा कार्यक्रम व्हावा याबद्दलचा व्हिडिओ लवकरच देईन. त्याप्रमाणे आपण तो कार्यक्रम घेऊया आणि तो आपल्यासाठी फार महत्वाचा असेल, कारण आता या ठिकाणी काळाची गरज आहे की गावागावात गोपीनाथगड जावा. आपल्या सर्वांना मी परत एकदा विनंती करते, यावे गोपीनाथ गडावर न येता गोपीनाथगड गावोगावी न्या, मुंडेसाहेब गावोगावी न्या. ज्यांच्या डोळ्यांनी मुंडेसाहेब पाहिले त्यांनाही दिसू द्या आणि ज्यांनी नाही पाहिले त्यांनाही कळू द्या. यासाठी आपल्या सर्वांना योगदान द्यायचंय. कार्यक्रम कसा असावा यासाठीच्या माझ्या व्हिडिओची आपण प्रतीक्षा करा.